सिद्धिगिरी आरोग्यधाममध्ये आधुनिक अँजोरियन तंत्रज्ञान मशीन प्रणाली दाखल. श्री क्षेत्र कनेरी मठ सिद्धिगिरी हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र कनेरी मठ कोल्हापूर परमपूज्य श्री श्री आदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रेरणेने सिद्धिगिरी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक फिलिप्स कंपनीच्या अँजोरियन कॅथलॉग मशीनचे पूजन परमपूज्य श्री आदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. समाजातील सर्वच गोरगरीब लोकांना त्यांच्या आजारावरील उपचार योग्य आणि कमी खर्चात इलाज व्हावेत. कमी खर्चात उपचार होत असले तरी ती उपचार पद्धती गुणवत्तेची केली जावी यासाठी निराधारांना आधार या तत्वाचा उद्देश समोर ठेवून काडसिद्धेश्वर स्वामीजींनी विविध आणि आधुनिक उपकरणांची उपलब्धता सिद्धिगिरी आरोग्यधाम येथे करण्यात आली आहे. 150 अधिक बेडचे ॲलोपॅथी हॉस्पिटल हायटेक मशीन प्रणाली तसेच आधुनिक पद्धतीचे 24 तास सेवा देण्यासाठी अतिदक्षता विभाग ICU उपलब्ध आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या आरोग्य विभागामध्ये आधुनिक मशीन प्रणाली उपलब्ध आहेत. आज फिलिप्स कंपनीचे अँजोरियन मोस्ट ॲडव्हान्स फीचर्स मशीन प्रणाली सिद्धिगिरीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. अँजोरियन तंत्रज्ञान मशीन हे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी तसेच अँजोरिझम असेल अशा कोणत्याही प्रकारची सुविधा रक्तवाहिनीमध्ये आढळली तर अँजोरियन तंत्रज्ञानाच्या आधारे दुरुस्ती करून उपचार करता येऊ शकतात. फक्त मेंदू आणि हृदयातील रक्तवाहिन्या नव्हे तर शरीरात असणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जसे की हात पाय पोट मेंदू हृदयामध्ये असणाऱ्या 64,000 इतक्या रक्तवाहिनीमधील तपासणी आणि उपचार अँजोरियन तंत्रज्ञानाच्या आधारे करणे शक्य होणार आहे. सुरुवातीला एका व्यक्तीने दान दिलेली होती मशीन आणि नंतर हळूहळू दान दिलेले बैलाचा दात बघायचा नसतो असं काही की तो किती चांगला आहे आणि किती उच्च तंत्रज्ञानाचा आहे असा आपल्याला मागण्याचा अधिकार नसतो. म्हणून जे दिले होते त्याच्यावर आपण चालवलं पण आपल्याला समाधान नाही वाटलं की ते तंत्रज्ञान जुनं होत चाललेलं आहे. तर आपण योग्य वेळी ते बसायला पाहिजे म्हणून ताबडतोब, कारण 8-10 पेशंटची सेवा केली की ते गरम व्हायचे आणि म्हातारा बसतोय तसं बसायचं. तर आपण मग ते लिमिटेड आज एवढीच करायचं, उद्या एवढीच करायचं, परवा एवढीच करायचं असं काम करावं लागतं. म्हणून आज जगात जे आता डॉक्टरने शिवशंकरने सांगितलं की लेटेस्ट टेक्नॉलॉजी जे काय असेल आज विकसित देशांमध्ये तो सिद्धगिरीमध्ये कणेरीमध्ये यायला पाहिजे. आणि आज जगभरातले लोक म्हणतात की जेव्हा आपली डॉक्टर्स मंडळी वेगवेगळ्या सेमिनारना जातात तेव्हा ते म्हणतात की अरे एका खेड्यात एवढी काही सुविधा असू शकतात का. हा हीच तरी दाखवायचं की भारत असं आहे की या भारतात खेड्यात सुद्धा मुंबई दिल्लीसारखी जे सुविधा आहे ते असू शकतात आणि तेही चॅरिटेबल हॉस्पिटल्स हे करू शकतात. म्हणून आज जी मशीनरी ती लेटेस्ट आहे याच्याबरोबरच एक गोष्ट आपल्या समोर ठेवणं बरं सगळ्यांनाच आनंददायी वाटेल. सगळ्यात जास्त महत्व त्याचा म्हणजे आम्हाला ते आनंद देईल दर दिवशी की जी मशीन आणले त्या मशीनवर आता जे काम करायचं ठरवले आमचे डॉक्टर प्रकाशने आता सांगितलं की अँजिओग्राफी असेल अँजिओप्लास्टी असतील कन्सल्टेशन डॉक्टरांचे कन्सल्टेशन असेल ते सर्वही फ्री राहील. गरीब व्यक्तीसाठी असं नाही गरिबांसाठी तरी ते आहेच मध्यमवर्गीय असेल आणि कोण असतील त्यांच्यासाठी हे पूर्णतया मोफत करायचं असं ठरवलेलं आहे. आणि याच पद्धतीने आम्हाला एक विभाग मोफत करत न्यायचं आहे त्याचा ट्रायल म्हणून ते आता आज या विभागाची करतात. आणि यासाठी सरकार जे काय देईल नाही दिली अंगावर आले तर अंगावर येईल. जेवढा पेलता येईल तेवढं पेलत हे टोटल हॉस्पिटल जसं उदयजी म्हणाले करायचं आहे. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ना नफा ना तोटा या उद्देशाने महाराष्ट्र कर्नाटक गोवा येथील सर्वच रुग्णांना ह्या तंत्रज्ञानाच्या आधारे तपासणी आणि उपचार घेता येतील. ह्या उद्देशाने अँजोरियन तंत्रज्ञान मशीन प्रणालीची स्थापना सिद्धिगिरी आरोग्यधाममध्ये करण्यात आली आहे. कारण मुंबई ते बेंगलोर ह्या भौगोलिक पट्ट्यात पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव धर्मादाय हॉस्पिटल असलेल्या सिद्धिगिरी हॉस्पिटलमध्ये प्रथमच इतके आधुनिक तंत्रज्ञान असलेली मशीन प्रणाली सिद्धिगिरी आरोग्यधाम येथे एकाच छताखाली स्वामीजींनी उपलब्ध करून दिल्याने आधुनिक शस्त्रक्रिया तपासणी आणि उपचार करण्यास अधिक सोयीची झाले आहे.
एंजोरियन तंत्रज्ञान मशीन प्रणालीच्या स्थापना प्रसंगी मठाधिपती श्री अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजी, सुरेंद्र जैन, उदय सावंत आणि न्यूरोसर्जन डॉक्टर शिवशंकर मर्जके, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाश भरमगौडर, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर कोले, डॉक्टर शांतनु पालकर, डॉक्टर रमेश माळकर, डॉक्टर अभिजित शेळके, डॉक्टर तनिष पाटील, डॉक्टर आविष्कार कडव, डॉक्टर सौरभ भिरुड, तसेच सिद्धिगिरी हॉस्पिटलमधील अधिकारी कर्मचारी आणि कनेरी गावातील ग्रामस्थ व स्वामीजींचे भक्त कार्यक्रमास उपस्थित होते. नवीन एक मशीन आपल्या आता सिद्धिगिरी आरोग्यधाम परिवारामध्ये आलेलं आहे. हे एक फिलिप्स अद्ययावत नवीन मशीन आहे. या मशीनमध्ये बरेचसेच नवीन सॉफ्टवेअर्स आणि अपग्रेडेशन्स आलेले आहेत. या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की याची इमेज क्वालिटी रुटीन मशीनपेक्षा चांगली आहे. तसेच या मशीनमध्ये जे रेडिएशन निर्माण होतं ते पेशंटसाठी तसेच डॉक्टरसाठी खूप कमी हानिकारक आहे. हे फिलिप्सचं अद्ययावत नवीन मशीन ॲझोरॉन 3 सिरीजचं आहे आणि मला वाटतं आपल्या एरियामध्ये पहिल्यांदाच इन्स्टॉल झालेलं आहे. याच्यामध्ये बाकीचे बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत ज्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी करताना आपल्याला बरेचसेच क्लॅरिटी बघता येते, जसं की स्टेंट बूस्ट, लाईव्ह स्टेंट बूस्ट, ज्याच्यामध्ये स्टेंट आपल्याला व्यवस्थित बघता येतो. तसेच या कॅथलॅबमध्ये आपण अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी रुटीनली करतो, इलेक्ट्रोफिजिओलॉजीचे प्रोसिजर्स, ईपी स्टडीज, आरएफ अब्लेशन्स रेग्युलरली करतो. आपण पेसमेकर्स, सीआरटीज, आयसीडीज करू शकतो. या मशीनमुळे आपण आणखी कॉम्प्लेक्स प्रोसिजर्स इथे करू शकतो. आणि तसेच नवीन नवीन हे फॅसिलिटीज लाईक FFR, IFR या मशीनद्वारे आपण करू शकतो. ನನ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಶಂಕರ್ ಮರ್ಜಕ್ಕೆ ಅಂತ. ಈ ಸಿದ್ಧಗಿರಿ ಆಸ್ಪತ್ರ ಮತ್ತು ರಿಸರ್ಚ್ ಸೆಂಟರ್ ಇದರ ಮುಖ್ಯ ನ್ಯೂರೋಸರ್ಜನ್ ಮತ್ತು ಮೆಡಿಕಲ್ ಡಾಕ್ಟರ್. ಇವತ್ತಿನ ಈ ಶುಭ ದಿನದಿಂದ ನಮ್ಮ ಕನೇರಿ ಮಠದ ಸಿದ್ಧಗಿರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪರಮಪೂಜ್ಯ ಅದೃಶ್ಯ ಕಾಡೆ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಒಂದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಒಂದು ವೆರಿ ಹೈಟೆಕ್ ಕ್ಯಾಥ್ಲ್ಯಾಬ್ ಮಷಿನನ್ನು ಇವತ್ತು ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಫಿಲಿಪ್ಸ್ ಅಜುರಿಯಾನ್ ಅಂತೇಳಿ ಮಷಿನ್ ಹೆಸರು. ಆಮೇಲೆ ಈ ಮಷೀನನ್ನ ಈ ಭಾಗದ ಬಹುಶಃ ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಚಾರಿಟಿಬಲ್ ಬೇಸಿಸ್ ಮೇಲೆ ಇಷ್ಟು ಹೈ ಎಂಡ್ ಮಷೀನನ್ನ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ತಂದ. ಜನರಿಗೆ ನೋ ಪ್ರಾಫಿಟ್ ನೋ ಲಾಸ್ ಅಂದರೆ ಭಾಳಷ್ಟು ಪೇಷೆಂಟಿಗೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇರ್ಬೋದು ಫ್ರೀಯಾಗಿ ಕನ್ಸಲ್ಟೇಷನು, ಫ್ರೀಯಾಗಿ ಆಂಜಿಯೋಗ್ರಫಿ, ಫ್ರೀ ಆಂಜಿಯೋಪ್ಲಾಸ್ಟಿ ಮಾಡುವ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ಇಂಥ ಒಂದು ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೈಟೆಕ್ 4 crore ಕ್ಯಾಥ್ಲ್ಯಾಬ್ ಮಷೀನು. ಇದು ಹಿಂದಿರೋದ ಫೋಟೋ ಅದೇ ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಹೃದಯದ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ರಕ್ತನಾಳಗಳ ತಪಾಸ್ ಆಗತ್ತೆ ಮತ್ತು ಚಿಕಿತ್ಸೆಯೂ ಆಗತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ದೇಹದಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲ ರಕ್ತದ ವಾಹಿನಿಗಳು ಅಥವಾ ರಕ್ತದ ಪೈಪ್ಗಳು ಅಂತೀವಲ್ಲ, ಈ ಪೈಪ್ಗಳು ಒಳಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಹೈಟೆಕ್ ಸುವಿಧೆಯನ್ನ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ನಮ್ಮ ಈ ಭಾಗದ ಜನರು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಾವು ಎಲ್ಲ ಜನರು ಸದುಪಯೋಗ ಪಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಆಮೇಲೆ ಬೇಕಾದ ಜನರಿಗೆ ಸೇವೆ ಮುಟ್ಟಲಿ. ಆಮೇಲೆ ಇದ್ರೆ ಯಾವುದೂ ಪ್ರಾಫಿಟ್ ಮೇಕಿಂಗ್ ಯಾವುದೂ ಉದ್ದೇಶ ಇಲ್ಲ. ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಆಗುವ ಉದ್ದೇಶದ ಸ್ವಾಮೀಜಿಯನ್ನ ಇಂಥ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಮಷಿನ್ ತಂದು ಇಲ್ಲಿ ಕನೇರಿ ಮಠದ ಆಸ್ಪತ್ರೆ ಉಪಲಬ್ಧ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಹೈಟೆಕ್ ಮಷಿನ್ಸ್ ಇದಾವ, ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಸ್ ಇದಾವ. ತಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತದ. ಇದನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ತಾವು ತಿಳ್ಕೊಂಡು ಬೇಕಾದ ಜನರಿಗೆ ಈ ವಿಷಯನ ಮುಟ್ಟಿಸಿ ಅವರ ದುಡ್ಡನ್ನು ಉಳಿಸ್ಬೋದು, ಅವರು ಆಗಿರೋ ಕಾಯಿಲೆಯಿಂದ ಮುಕ್ತಿ ಪಡಿಸ್ಬೋದಂತೆ.